आज भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे मागच्या 20 दिवसापासून संजय राठोड यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल आपण भारतीय जनता पक्षाकडून सरकारकडे न्याय मागण्याची भूमिका त्या ठिकाणी घेऊन आहे. पण हे आघाडी सरकार कसल्याही पद्धतीला विचार करायला तयार नाही आहे. आज संजय राठोड जर बघितलं तर स्वतःला एखादा हिरो असल्यासारखा प्रोजेक्ट करतायत. पोहरा देवीवरती तिथे दर्शनाला जाऊन 40-50 हजाराचा मग त्या ठिकाणी जमवतायत आणि आम्हाला परमिशन देताना सांगतात सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाची काळजी घेऊन तुम्ही अशा प्रकारे आंदोलन करू शकत नाही. असा एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय हे सरकार देत आहे. तुमच्या जवानच्या बाबतीमध्ये जर आपण सगळे विनक्रम बघितले असेल तर तिचे कॉल रेकॉर्ड जर आपण तपासले असतील तर त्या सगळ्या पुराव्यांनी आपल्याला स्पष्टपणे सिद्ध होतं की संजय राठोड यांनी आरोपी आहेत. इतकं स्पष्ट चित्र असताना देखील हे सरकार त्यांच्यावरती काही ऍक्शन घ्यायला तयार नाहीये. मागे घोटाळे झाले, अजितदादा पवार यांनी नैतिकता सांभाळून नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी राजीनामा दिला होता. आर आर पाटलांनी दिला होता, छगनजी भुजबळ यांनी दिला होता. पण आज जर आपण बघितलं असेल एका तरुणीवरती 22 वर्षाच्या तरुणीवरती अन्याय अत्याचार करून तिचं पोटातलं बाळ मारून तिला बोला बोला तुम्ही बोला बसा 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 बसा. आमची ठाकरे सरकारकडे एवढीच मागणी आहे की आपण जी आपली प्रतिमा ठेवलेली आहे महाराष्ट्रामध्ये जी तुमची प्रतिमा तुम्ही ठेवलेली आहे त्या प्रतिमेला आपण जागणं अपेक्षित आहे अशी मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे. संजय राठोड हे एका समाजाचं नाव घेऊन त्या ठिकाणी ठाकरे सरकारवरती प्रेशर आलं काय की काय हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यामुळं आमच्या महिला मोर्चाच्या वतीने मागणी असणार आहे की संजय राठोड यांचा तत्काळ राजीनामा आपण घेतला पाहिजे. मग तो अरुण जो नावाचा संजय होता त्याचं काय झालं, कोण लोक समजण्याचं काय झालं, सगळे प्रकारची घटना देखील हे सरकार कारणकांनंतर पोलीस प्रशासन गंभीरतेनं दखल घेत नाही आहे. सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि संजय राठोड यांनी राजीनामा देऊन नैतिक जबाबदारी समजून या ठिकाणी राजीनामा देणं अपेक्षित आहे. एका महिलेवरती एका तरुणीवरती तिच्या आशा आकांक्षांचा खून करून या ठिकाणी प्रवृत्त करणारे संजय राठोड यांना शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी युवा मोर्चा ओबीसी मोर्चा असेल महिला मोर्चा असेल या पुढे आंदोलन तीव्र करणार आहे. जोपर्यंत संजय राठोड यांना शिक्षा झाली नाही होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. महिलांच्या हक्कासाठी आजपर्यंत आम्ही वाट बघितली 20 दिवस झाले. आम्ही वाट बघितली की संजय राठोडांचा राजीनामा आज घेतला जाईल उद्या घेतला जाईल पण तसं काही होताना या ठिकाणी आढळत नाहीये. आणि या सरकारचा अत्यंत घृणास्पद वागणुकीचा या ठिकाणी महिला मोर्चाच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय. माझी सगळ्यांना विनंती आहे की जोपर्यंत उषा चव्हाणला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण पुढे गप्प बसायचं नाही. यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी आपण छेडणार आहोत. या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासन आमची घुसखोर दाखल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. पण आम्ही कोणत्याही वेळेला बळी पडणार नाही. गुन्हे दाखल करायचे असतील तर अवश्य करा पण तोपर्यंत पुढे चांगलं